महिला दिनाचं औचित्य साधत पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांना निमंत्रित केलं होतं. खासदार सुप्रिया सुळे, पुण्याच्या नियोजित महापौर मुक्ता टिळक यांच्यासह प्रशासकीय क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांचे प्रश्न आणि सामाजिक समस्यांवर साधक बाधक चर्चा झाली. यावेळी या कट्ट्यावर आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे मुक्ता टिळक यांनी दिल्या. सगळे सामाजिक प्रश्न ज्याच्यात सातत्याने आम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून काम केलं. माझा आधीच गैरसमज होता की शिक्षण असेल कायदे असतील त्यांनी प्रश्न सुटतील, पण सामाजिक प्रश्न शिक्षण आणि कायद्यांनी सुटत नाहीत हे आपल्याला सगळ्यांना सातत्याने दिसतंय. पण आपण हे प्रश्न सातत्याने मांडले पाहिजेत आणि महाराष्ट्र हा एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे, त्यामुळे त्याच्यात हे होतं हे खरंच आपलं सगळ्यांचंच दुर्दैव आहे आणि सातत्याने या गोष्टी होणार नाही. त्याच्यासाठी आणि कडक कायदे, सामाजिक आपल्या सगळ्यांचा जो एक रोल आणि लोकांमध्ये चर्चा घडून आणणं, एवढं आपण सातत्याने केलं पाहिजे. आपल्या समोर येत असतात जी कालची म्हैसाळची घटना झाली, तशाच पद्धतीने पुणे शहरामध्ये मुलींचा दर हा कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा नक्की समाजावरती होतो. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मुलींचा जन्मदर वाढावा याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि नगरसेवक म्हणून माझी ती जबाबदारी असणं आवश्यक आहे. दुसरं मला असं या निमित्ताने सांगायचं आहे की डेमोक्रेसीचं खरं उदाहरण हे या वेळच्या महिला ज्या निवडून आल्या त्याच्यामध्ये, जर आता सुप्रियाताई तुमच्याशी बोलल्या किंवा मी, आम्ही दोघी वारसा सांगणाऱ्या महिला आहोत, तरीसुद्धा पारधी समाजातली एक महिला जी अत्यंत तळागाळातनं वरती आलेली ती महिला आज नगरसेविका होऊ शकते हे डेमोक्रेसीचं एक चांगलं उदाहरण आहे आणि त्यातून महिलांच्या प्रश्नासाठी अनेक विषय उपलब्ध होतील आणि त्या विषयांवर चर्चा होऊन काहीतरी सोल्युशन निघेल.